नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले स्टडी सर्कल वर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर आपलं हार्दिक स्वागत करत आहे। घटक एमपीएससी ची परीक्षा आता उभा केली आहे, त्यालाच अनुसरून महत्वाचे 40 सराव प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो। तरी आपण शेवटपर्यंत बघावा, सर्व प्रश्न उपयुक्त असणार आहे, काही वन लाइनर मध्ये काही एमसीक्यू मध्ये, असं हे मिश्रित जे आहे लेक्चर असणार आहे आणि सर्व प्रश्न हे नवीन असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा। शेवटी एक प्रश्न सुद्धा असणार आहे। नवीन जर असाल तर आमच्यासोबत जुळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। तर मित्रांनो, भारतात रेल्वे सुरू करण्याची पहिली योजना कोणी आखली? लॉर्ड हार्डिंग्स पहिला आहे ना जे आहे भारतात रेल्वे योजना सुरू करण्याची योजना आखली। इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कुठलं? बॉम्बे हेराल्ड इंग्रजी भाषेतून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं पहिलं पत्र वृत्तपत्र बॉम्बे हेराल्ड। भारतातील पहिली जातीय संघटना कोणती? मुस्लिम लीग। टिपू सुलतानने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेटचा वापर केला? योग्य उत्तर 1780 ची पालुत्तरची लढाई, तर टिपू सुलतानला सर्वप्रथम लढाईमध्ये जे आहे इंग्रजांविरुद्ध रॉकेटचा याने वापर केला। भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी कोण? योग्य उत्तर लॉर्ड कॅनिंग। नीरचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला? बंगाल प्रांतामध्ये नीरचा उठाव हा सर्वप्रथम घडून आला। 1858 कायद्यान्वये नियुक्त झालेले पहिले भारत मंत्री कोण? योग्य उत्तर आहे लॉर्ड स्टॅनले। 1857 उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कुठल्या रेजिमेंट मध्ये पडली? 34वी एन आय रेजिमेंट। इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण देणारे प्रथम कॉलेज कुठले? कलकत्ता विद्यालय। संसदीय लोकशाही भारतीय राज्य घटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली? इंग्लंडकडून संसदीय लोकशाही पद्धत। चुकीचा पर्याय ओळखायचा इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन, प्रोटॉन, गोल्डस्टोन, न्यूट्रॉन, चॅडविक, रेडियम, जॉन डॉल्टन। योग्य उत्तर आहे रेडियम जॉन डॉल्टन, मॅडम कुरी। भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचं मोजमाप करण्यासाठी काम करते? नीती आयोग, आधीचं नाव नियोजन आयोग होतं, राष्ट्रीय नमुना पाहणी, गाडगीळ समिती, कोठारी आयोग। नीती आयोग दारिद्र्य मोजमाप करायचं काम करते। भारतातील पहिला साखर कारखाना कोणत्या राज्यात सुरू झाला? उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, बिहार। बिहार मध्ये सर्वप्रथम साखर कारखाना सुरू झाला भारतामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये पहिला अहमदनगर मध्ये। लष्कराच्या वाहनांविषयी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पुणे, पुलगाव, अहमदनगर, चाकण। नगर जिल्ह्यामध्ये आहे। महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त क्षेत्रफळ किती आहे? 50,000 चौरस किलोमीटर, 52,000, 58,000 कि 62,000 चौरस किलोमीटर। अवर्षणग्रस्त म्हणजे भरपूर पाऊस पडतो, 62,000 चौरस किलोमीटर। गाथा सप्तशती हा प्राकृत काव्य ग्रंथ कोणाच्या काळात रचला गेला? राजे हाल, प्रथम सतकर्णी, यज्ञश्री सतकर्णी कि सिमुख। राजे हाल च्या वेळेस गाथा सप्तशती हा प्राकृत काव्य ग्रंथ। तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता? गंगाधर शास्त्री, यशवंतराव होळकर, बापू गोखले, त्र्यंबकजी डेंगळे। बापू गोखले तिसरे इंग्रज मराठा युद्ध मराठ्यांचा सेनापती होता बापू गोखले। प्रशासकीय लवादाची म्हणजेच मॅटची स्थापना कधी झाली? 85 मध्ये, 1987 मध्ये, 89 मध्ये, 1991 मध्ये। मॅटची स्थापना 1991 मध्ये। खालीलपैकी कोणती संकल्पना ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची प्रभावी संकल्पना आहे? जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी,
जे राष्ट्रीय उत्पन्न मोजून दाखवते, जीडीपी ज्याला ग्रास डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतात, म्हणजे सकल घरेलू उत्पाद असं याला हिंदी मध्ये म्हणतात। हे शहर देशातील पहिलं न्याय शहर म्हणून विकसित केलं जात आहे। मुंबई, अयोध्या, गुरुग्राम, अमरावती देशातील पहिलं न्याय शहर विचारू शकतात। लेटेस्ट मध्ये प्रश्न आहे, अमरावती आंध्र प्रदेश मधलं, महाराष्ट्रातलं नाही। पक्षांतर बंदी कायदा करणारं पहिलं राज्य कुठलं ठरलं विचारू शकते, हरियाणा, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल। कारण सध्या जी आहे शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याच्यावरती हा प्रश्न पडू शकतो, पश्चिम बंगाल। कुमारी नामक स्थलांतरित शेती कोणत्या भागात केली जाते, दक्षिण पूर्व राजस्थान, हिमालयीन क्षेत्र, पूर्व भाग, उत्तर भाग, पश्चिम भाग। तर पश्चिम भाग, पश्चिम घाट जो आहे त्याच्यामध्ये कुमारिका नामक ही स्थलांतरित शेती केली जाते। कालपैकी कोणता घटक ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधापैकी एक नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा, सामूहिक आरोग्य केंद्र, शासकीय नागरी रुग्णालय। शासकीय नागरी रुग्णालय हे पायाभूत जे आहे आरोग्य सुविधा त्याच्यामध्ये येत नाही, आशा, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामूहिक आरोग्य केंद्र हे येत। 1936 मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला, टाइम्स ऑफ इंडिया, क्रॉनिकल, इंडियन ओपिनियन, बहिष्कृत भारत, टाइम्स ऑफ इंडिया। सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, संसद। राष्ट्रपती करतात, सल्ला घेऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाचा। दोन राज्यांच्या मधील वाद हा यांच्या अधिकार क्षेत्रात येतो, कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय क्षेत्र, वरील पैकी एकही नाही। सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकारामध्ये येतो दोन राज्यामधला वाद। आपल्या नावासमोर सातवनऐवजी सातकर्णी कोणी लावण्यास सुरुवात केली, यज्ञश्री सातकर्णी, गौतमी पुत्र सत्कर्णी, सातकर्णी प्रथम, सिमुख सतकर्णी। योग्य उत्तर आहे सातकर्णी प्रथम। माणसांमध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल, ए ओ बी ए बी, तो स्वीकारू शकेल युनिव्हर्सल ऍक्सेप्टर, हा ए बी असतो, डोनर हा ओ असतो। एक पूर्ण अपूर्ण हे आत्मचरित्र पुस्तक कोणत्या लेखकाचं आहे, नीला सत्यनारायण, रत्नाकर मतकरी, वरी माडगुळकर, एस पी बालसुब्रमण्यम, असे काही पर्याय दिलेले आहे, पर्याय लक्षात नका ठेवू, आन्सर लक्षात ठेवा। एक पूर्ण अपूर्ण हे जे आत्मचरित्र पुस्तक आहे ते नीला सत्यनारायण। प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते, 12वे, 13वे, 14वे, 15वे, करणचे कुठले आहे हे सुद्धा माहित पाहिजे। 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, त्यानंतर रामनाथजी कोविंद आले बरोबर, 14वे आणि आता 15वे राष्ट्रपती महिला आहेत। खालपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ। योग्य उत्तर आहे केरळ। ब्राह्मण समाजाचे पहिले सचिव कोण होते, प्रसन्न कुमार टागोर, अलेक्झांडर डफ, चंद्रशेखर देव, ताराचंद चक्रवर्ती। ताराचंद चक्रवर्ती। आता सध्याचे जे आपले राष्ट्रपती आहे ते मुर्मू आहे, लक्षात ठेवा। राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणीपैकी कोणाला आहे, राज्यपाल, राष्ट्रपती, राज्य विधानसभा, मुख्यमंत्री। राज्याचे जे मंत्री आहे, आमदार, खासदार यांचे जे वेतन आहे, आमदारांचं जे वेतन आहे ते ठरवण्याचं काम कोण करते, राज्य विधानसभा। मंत्र्यांचं वेतन, आमदारांचं वेतन, निळी बुरशी, हिरवी बुरशी, गुलाबी बुरशी, या सर्व बुरशा आहे। हे कशाचं, हे जे कवक आहे हे कशाची उदाहरणे आहे, काही ऑप्शन दिलेले आहे, योग्य जाणून घेऊया। योग्य आहे अस्को माय सेट्स। भारतातील सर्वात मोठ्या सिंचन कालव्याला काय म्हणतात, यमुना कालवा, इंदिरा गांधी कालवा, अप्पर बारी, दुआब कालवा, सरात कालवा। इंदिरा गांधी कालवा सर्वात मोठा कालवा, लक्षात ठेवा। उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटीतील खालील पैकी कोणता पर्वत शिखरक्रम बरोबर आहे, काही शिखरक्रम दिलेला आहे एमपीएससी, असेच प्रश्न तुम्हाला विचारेल। योग्य कुठला आहे, पूर्व घाटातील हे जे आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे, निलगिरी, नंतर अण्णा
नल्ला माला नंतर पालकोंडा नंतर अन्नाई मुडी हे उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून विचारलं तर पहिला अन्ना मुडी लक्षात ठेवा, शेवटचं निलगिरी। शेवटचा प्रश्न इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो, सर जे जे थॉम्सन, गोल्डस्टीन, जेम्स चॅडविक, रदरफोर्ड असे काही पर्याय आहे। व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करून द्या, अजून काही शंका असेल तर कमेंट करून विचारा, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि वेब सी टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही देऊ शकता। धन्यवाद।